के माटे के झंडे के मारे हैं, तू आज जोड़ा तो हम भी भुआ रहे हैं, तू आसमां पे है तो जान तारे हैं हम। अटके मटे के झंडे के मारे हैं, तू आज जोड़ा तो हम भी भुआ रहे हैं, तू आसमां पे है तो जान तारे हैं हम। जहां तुम निकले है तुम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना हम। नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचे कट्टर समर्थक घणसोलीतील नामवंत व्यक्तिमत्व उपजिल्हा प्रमुख अजय पाटील म्हणजेच एके पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या वर्षी देखील एके ग्रुप मित्र परिवारच्या वतीने धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव 2023 संत निरंकारी चौक घणसोली इथं उत्साहात पार पडला। घणसोली इथं दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या विशाल दहीहंडीची सुरुवात विधिवत पूजनाने करण्यात आली, जिथे घणसोली गावातील मान्यवर व्यक्ती ग्रामस्थ मंडळाचे सदस्य एके पाटील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। विधिवत पूजन कार्यक्रम झाल्यानंतर दहीहंडी उत्सवाची दिमागदार सुरुवात झाली। यावेळी गोविंदा पथकांचा उत्तम प्रतिसाद एके पाटील यांनी आयोजित केलेल्या घणसोली नोड मधील या सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाला। तर यंदाही आयोजकांकडून भरघोस रकमेची पारितोषिक जाहीर करण्यात आली होती। विजय चौगुले यांचे कट्टर कार्यकर्ते असणारे एके पाटील यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवामध्ये घणसोली नोड मधील सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडलं। या प्रसंगी घणसोली गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांसह नवी मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांचं आगमन पाहता त्यावरून त्यांचं एके पाटील यांच्यासोबत असलेले मैत्रीपूर्ण आणि स्नेहमय संबंध अधोरेखित झाले। यावेळी आणखी जोश तेव्हा निर्माण झाला जेव्हा एके पाटील यांचे पॉलिटिकल गुरु विजय चौगुले यांचं आगमन झालं। यावेळी विजय चौगुले यांनी देखील या दहीहंडीचा थरार अनुभवला। तर यावेळी प्रसिद्ध मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेता संतोष दुवेकर यांच्या विशेष उपस्थितीने दहीहंडी उत्सुकता शिगेला पोहोचली। अनेक सेलिब्रिटींनी देखील या दहीहंडी उत्सवाला भेट दिली। आमचे सहकारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेचे आमचे इथले घणसोलीचे उपचार प्रमुख एके पाटील यांनी जल्लोषपणे या विभागातील लोकांचा या ठिकाणी गोविंदा पथकांचा विचार करून हा गोविंदा सण या ठिकाणी साजरा करत आलेला आहे। एकच सांगेन की एके पाटील हा आमचा शिवसेनेचा अशा कार्यकर्ता माझा जवळचा सहकारी म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी या घणसोली नोड असेल घणसोली गाव असेल या दोन्ही ठिकाणी राजकीय प्रतिष्ठा न जपता सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचा जो त्याचा प्रयत्न चाललेला आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याचं खरोखरच उत्तर जनतेला जनतेच्या माध्यमातून सर्व लोकांना दिल्याशिवाय मी आणि एके पाटील राहणार नाही। या ठिकाणी मी एके पाटील यांना शुभेच्छा देतो, असेच काम करत राहा, येणारा भविष्य काळ आपल्यासाठी चांगला असेल आणि जनतेमध्ये मिसळून जनतेची कामं करत राहा आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। तसंच या प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि लाईव्ह ऑर्केस्ट्राने गोविंदांचा जल्लोष देखील वाढताना दिसला। तो क्षण खूप अविस्मरणीय ठरला जेव्हा धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव 2023 ची मानाची दहीहंडी फोडण्याचा मान घणसोली गावातील कोळीवाडा गोविंदा पथकाला मिळाला आणि या पथकाचा संतोष जुवेकर आणि आयोजक एके पाटील यांच्या हस्ते 1,11,111 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला।
घणसोली सारख्या विकसनशील नोड मध्ये एकमेव एके पाटील यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत ते म्हणतात की त्यांचे राजकीय गुरु विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हा दहीहंडी उत्सव राजकारणाने प्रेरित नसून सामाजिक भावनेचा ठेवा आहे आणि ज्याच्या यशस्वी आयोजनाचे त्यांनी संपूर्ण श्रेय हे आपल्या टीमला ग्रामस्थांना आणि सर्व शुभचिंतकांना दिलं. आतापर्यंत आज 60-65 सदमी झाले आहेत, कारण यावर्षी थोडा आमचा हा कार्यक्रम उशिरा झालेला आहे, कारण पाऊस असल्यामुळे आम्ही थोडा हा कार्यक्रम उशिरा केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही आज प्रोग्राम करतो त्या पद्धतीने तुम्ही समोर बघत असणार त्या लोकांचा प्रतिसाद आणि लोकांसाठी याच्यामध्ये आमचं काही राजकारण नाही, फक्त 100% समाजकारणच आहे. हा माझा कुठलाही वाद नसून फक्त हे लोकांच्यासाठी सेवेसाठी हे मी सर्व आम्ही आता धर्मविधांच्या ज्या पद्धतीने धर्मविधांनी कार्य केले त्याच पद्धतीने आम्ही धर्मवीर प्रतिष्ठानही चालू केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जे आज महाराष्ट्राचे आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्याही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ते कार्य करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमचे विजय चौगुले साहेब हेही त्याच पद्धतीने पाऊल टाकून आणि त्यांचा मी एकमेव शिष्य घणसोलीचा मी असा आहे की ज्याची ओळख फक्त चौगुले साहेबांना आहे आणि मला पण माझे गुरु म्हणून माझी ओळख चौगुले साहेबांना आणि मी चौगुले साहेबांकडे धर्मवीरांच्या दृष्टीने मी बघत असतो आणि त्याच पद्धतीने मी इथं कार्य करत आहे. साहेबांचा विश्वास माझ्यावर काय आहे साहेबांवर माहिती आहे आणि माझाही विश्वास साहेबांवर काय आहे हे दुनियेला आणि जनतेला मला लोकांना दाखवून द्यायचं आहे, त्यासाठी मी हे कार्य करत आहे.